स्वप्न काय असतात आपण जर विचार केला तर आपली स्वप्न आपली जवळजवळ 10 प्रकारची असतात. पैसे व संपत्ती मिळवायची असते, आपली कपडे जी आहे, आपली हेल्थ जी आहे ती चांगली ठेवायची असते, आपले जे रिलेशनशिप आहेत, आपले जे नातेसंबंध आहेत ते खूप चांगले असतील, आपल्याकडे उत्तम अशी आपली पर्सनॅलिटी असली पाहिजे, आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचा जम बसलेला असावा, आपल्याकडे आरामदायी जीवनशैली असावी, आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ती सुद्धा उत्तम असावी. अशा प्रकारची सर्व चांगली स्वप्न आपण बघतो, आपण चांगली उद्दिष्ट ठेवतो, जीवनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विचार करतो, तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात येणारे जे अनुभव आहेत ते यापेक्षा वेगळे असतात. आणि त्यासाठीच आपण घेऊन आलो एक अष्टपैलू, जीवनशैली कशी असावी याबद्दल मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. एका उत्तम जीवनशैलीला अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न पहिला, तुम्हाला नेमकं काय हवंय, तुम्हाला ते स्वप्न बघण्याबद्दल नेमकं काय अपेक्षित आहे किंवा तुम्ही ते स्वप्न नेमकं का बघताय याचा आपल्याला विचार करायचा. मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला नेमकं काय हवंय, तुम्हाला किती पैसा हवाय, तुम्हाला तुमचे नातेसंबंध किती चांगले हवेत, तुम्हाला तुमची प्रकृती किती उत्तम हवी आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला नेमकं काय हवंय जेव्हा याचा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीला मिळवण्याची जी संधी आहे त्या सुद्धा मिळत असतात. उदाहरणार्थ पैसे आणि संपत्ती या विषयामध्ये तुम्हाला नेमकं काय हवंय, मला माझ्या बँकेमध्ये 10 करोड 50 करोड रुपये असावे, माझ्या उत्पन्नाचा असणारा एखादा मार्ग असावा ज्यामध्ये मला पॅसिव्ह इन्कम ज्याला म्हणतो ते मिळावं, मला जे पॅकेज आता मिळते त्यामध्ये अजून 4 पट वाढवावी, वेगवेगळे उत्पन्न देणाऱ्या ज्या संधी आहेत, वेगवेगळ्या उत्पन्न देणाऱ्या ज्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या निर्माण व्हाव्या असं माझं स्वप्न असेल. त्याचप्रमाणे तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. व्यावसायिक प्रगती करण्यासाठी जे तुमचं स्वप्न आहे त्याचं उदाहरण असं असू शकतं की तुम्हाला तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्ही जो व्यवसाय सुरू केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला प्रगती करायची, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला सोडवायच्या आहेत, अशा प्रकारची स्वप्न तुम्ही तुमच्या व्यावसायिक प्रगतीबद्दल बघू शकता. आपल्या व्यवसायाचा शाखा विस्तार करणे, आपल्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस ओपन करणे, त्याचप्रमाणे आपल्या बिझनेसमध्ये एखादं इन्व्हेस्टमेंट मिळेल, आपल्या व्यवसायामध्ये एखादी गुंतवणूक मिळेल आणि आपण त्या व्यवसायाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या देशांमध्ये शाखा विस्तार करू शकू असे सुद्धा आपले स्वप्न असू शकते. वेगवेगळे वितरक, नवीन नवीन वितरक नेमून तुमच्या व्यवसायाची तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर असे स्वप्न सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. नातेसंबंधात सुधारणा प्रकारामध्ये तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये कोणत्या प्रकारचे सुधारित संबंध हवेत, जसं की आपले वेगवेगळे नातेवाईक असतात ज्यांना आपण कदाचित खूप कमी दिवसांमध्ये भेटतो किंवा कदाचित काही सणावारांनाच भेटतो, तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही कशा प्रकारे एक रिलेशन मेंटेन करू शकता, कशा प्रकारे तुम्ही त्यांना आपले जवळचे वाटू शकता, आपल्या नातेवाईकांबद्दल प्रेम आदर सद्भावना कशी वाढवता येईल. तुम्हाला एक आदर्श पालक बनायचे, आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटणे हे सुद्धा एक नातेसंबंध सुधारणा करण्याविषयी आपलं स्वप्न असू शकतं. कौटुंबिक सुख शांती या प्रकारामध्ये तुम्हाला नेमकं काय हवंय, मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की माझं घर हे खूप सुखानी समृद्धीने भरलेलं असावं आणि त्यासाठी पण तुमची काही स्वप्न असतात की तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं चांगलं पालन पोषण करता यायला हवं, आपल्या कुटुंबातील सर्व सभासदांना एकमेकांमध्ये सौहार्दाचं वातावरण निर्माण करावं, कौटुंबिक प्रगतीसाठी एकमेकांना पोषक असं वातावरण निर्माण करणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे, एकमेकांबद्दल आदर निर्माण करणं हे सुद्धा कौटुंबिक सुख शांतीसाठी खूप महत्वाचं आहे. आणि जर हे तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला नक्की विचार करायचा आहे तुम्हाला नेमकं काय हवंय, तुमच्या आयुष्यात उत्तम प्रकृती निर्माण करायची असेल, तुम्हाला उत्तम प्रकृतीची देखभाल करायची असेल, तुम्हाला तुमच्या साखरेवर नियंत्रण ठेवायचंय का, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या वाढलेल्या वजनाबद्दल तुम्ही चिंता करताय का, किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही वेगवेगळे रोग असतात ज्याप्रमाणे ब्लड प्रेशर डायबिटीस यांना दूर ठेवायचंय का, अशी स्वप्न तुम्ही बघू शकता. योग्य आहार घेणं गरजेचं आहे, योग्य न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का, दररोज व्यायाम करणं, नियमित योगा करणं अशी सुद्धा तुमची स्वप्न असू शकतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा वैयक्तिक प्रगती या सत्रामध्ये तुम्ही अशी स्वप्न बघू शकता, उदाहरणार्थ आपल्या नोकरीमध्ये बढती मिळणे किंवा आपल्या नोकरीमध्ये काहीतरी चांगल्या प्रकारची पोस्ट मिळणे, एखादी नवीन कला किंवा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, एखाद्या वाईट गोष्टीला आपल्या आयुष्यातून हद्दपार करणे किंवा एखाद्या व्यसनाला आपल्या आयुष्यातून सोडणे,
वेगवेगळ्या तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विकास घडवणे हे सुद्धा आपलं एक स्वप्न असू शकतं. आपल्या आयुष्यामध्ये जे सभोवतालचं वातावरण आहे ते बदलण्यासाठी सुद्धा आपण स्वप्न बघतो. आपले कार्यालय किंवा आपलं घर खूप टापटीप साफ सुथरं ठेवणे, एखाद्या नवीन वास्तूमध्ये एखाद्या नवीन घरामध्ये शिफ्ट होणे किंवा एखाद्या नवीन शहरामध्ये आपण स्थलांतरित होणे, आपल्या जीवनातली जी चाकोरी आहे ती चाकोरी मोडून एखाद्या नवीन ध्येयाप्रती जाण्याचा प्रयत्न करणे, आरामदायी जीवनशैली अनुभवण्यासाठी सुद्धा आपली काही स्वप्न असतात. आणि त्याची मी उदाहरणं, एखादे नवीन वाहन विकत घेणे किंवा नवीन घर खरेदी करणे, आपल्या संपत्तीचा चांगला उपयोग करणे, वेगवेगळ्या देशात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आस्वाद घेणे, एखाद्या मान्यता प्राप्त जिमखान्याचा किंवा एखाद्या मान्यता प्राप्त क्लबचा सभासदत्व घेणे, आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपण काही स्वप्न ठरवतो, साधू संतांना भेटणे, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आध्यात्मिक देवदर्शनाला जाणे, तीर्थयात्रांना जाणे, आपल्या धर्माचे आचरण करणे आणि आपल्या ज्या संस्कार आहेत त्या संस्कारांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, आपल्या आयुष्यात मनशांती मिळवणे, समाजामध्ये राहून समाजाला मदत करणे यासारखे दुसरे चांगले काम आहे. आणि ते काम करण्यासाठी आपण समाजसेवा सुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ रक्तदान करणे, अनाथ आश्रमामध्ये जाऊन त्या मुलांना शैक्षणिक मदत करणे, वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना भावनिक मदत करणे, उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी ठेवून किंवा भुकेल्या प्राण्यांना अन्नदान करून सुद्धा आपण एक समाजामध्ये चांगलं करण्याचा वाटा उचलू शकतो. प्रश्न दुसरा, तुम्हाला हे सर्व का हवं? आपण आतापर्यंत बघितलेल्या सर्व प्रकारांमध्ये जसं की पैसा व संपत्ती, कौटुंबिक सुख शांती, नातेसंबंध सुधारणा, उत्तम आरोग्य, आध्यात्मिक प्रगती, समाजसेवा, व्यवसाय प्रगती, वैयक्तिक प्रगती, सभोवतालचे वातावरण आणि आरामदायी जीवनशैली, या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला जे हवंय ते नक्की का हवंय, या सर्व गोष्टी तुम्हाला का हव्यात याचा आपण आता विचार करणार आहोत. तुम्हाला दुसरा प्रश्न मी विचारणार आहे की तुम्हाला हे सर्व का हवंय? तुम्हाला हे सर्व आतापर्यंत जर मिळालं नसेल तर त्यामुळे तुम्हाला काय त्रास झाला याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. विचार कमी करा आणि योग्य कृती करा हा खूप महत्वाचा संदेश आहे. आणि त्यासाठीच आपण बघणार आहोत की तुम्हाला आतापर्यंत जे तुम्ही स्वप्न बघताय, आतापर्यंत जे मिळवण्याची इच्छा करताय ते आतापर्यंत तुम्हाला का मिळालं नाही. विचार कमी करा आणि योग्य कृती करा. तुम्ही ज्या एका कारणामुळे एखादी गोष्ट मिळवू शकत नाही त्याच कारणामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात इतर गोष्टी सुद्धा मिळवू शकत नाही. आणि ते कारण आहे की आपण आपल्या निर्णयांना सर्वप्रथम घेतच नाही आणि दुसरी गोष्ट घेतलेल्या निर्णयांवर अंमलबजावणी करत नाही. मित्रांनो, आपण जर निर्णय घेतला की आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट केल्यामुळे आपल्याला काही ठराविक फायदा होणार आहे तर आपण ती गोष्ट केली पाहिजे. आणि त्यासाठी आपण ती कृती करण्यासाठी आपल्या मनाला सतत सांगितलं पाहिजे की मला त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचंय, मला ते ध्येय पूर्णत्वाकडे द्यायचंय आणि मला त्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी अडचणींना तोंड द्यायची जरी वेळ आली तरी मी त्या अडचणींना तोंड देईन आणि माझ्या आयुष्यात प्रगती करेन. असं म्हणतात की खूप सारे लोक वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतात आणि नेमके ते त्या समस्येवर आपलं पूर्ण लक्ष एकाग्र करतात. त्या पूर्ण लक्ष एकाग्र केल्यामुळे त्यांच्या समस्या मोठ्या होत जातात. परंतु माणसाही समस्या सोडवण्यासाठी जे उत्तर आहे, जे त्याचा मार्ग आहे, त्या मार्गावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कशा प्रकारे मी ती समस्या सोडवली पाहिजे या गोष्टीवर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही ही समस्या सोडवू शकता. आपली जी समस्या आहे ती खूप लोक ओळखू शकत नाही आणि ती समस्या तुम्ही योग्य प्रकारे ओळखली पाहिजे. यू हॅव टू आयडेंटिफाय द एक्झॅक्ट प्रॉब्लेम विद इन यू. प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी एक कृती आराखडा बनवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक समस्येचं निवारण करण्यासाठी एक कृती आराखडा आखणं गरजेचं आहे. आणि तो कृती आराखडा आपण कसा आखावा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये प्रदर्शन मिळवणार आहोत. मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की पावसाळ्यात जो पाऊस आहे तो सगळा एकाच दिवशी पडतो का? नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जे करायचे, आपलं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित वेळ देणं गरजेचं आहे आणि तो वेळ
आणि जेव्हा आपण देतो त्या वेळेमध्ये आपण कृती करणं अपेक्षित असत. आणि त्यामुळेच मी तुम्हाला परत एकदा विचारतो, जर आपल्याला आयुष्यात आपलं ध्येय मोठं असेल तर आपल्याला ते ध्येयाला पूर्ण करण्यासाठी लागणारे जे परिश्रम आहेत, आपल्याला ते ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे जे कृती आराखडा आहे तो सुद्धा मोठा असणार आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्यात सगळा पाऊस एकाच दिवशी होत नाही, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची प्रगती आहे ती एकाच दिवसात शक्य नाहीये. त्यामुळे आपल्याला अहोरात्र मेहनत करणं, त्याचप्रमाणे आपल्या ध्येयाप्रती आपल्या मनाला वारंवार त्या ठिकाणी फोकस करणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या ध्येयाबद्दल एक एक पायरी वर जायचंय आणि आपण ते ध्येय नक्कीच मिळवू शकतो. आतापर्यंत आपण तीन प्रश्नांची उत्तरं बघितली. पहिले की आपण कोणते स्वप्न बघतो, आपल्याला नेमकं आपल्या आयुष्यात काय हवंय. दुसरा प्रश्न आपण बघितला की आपल्याला ते आतापर्यंत का मिळालं नाही. तिसरा प्रश्न, आपल्याला ते न मिळाल्यामुळे आपल्याला काय त्रास झाला. आणि चौथा प्रश्न आपण आता बघणार आहोत की आपण आपल्या आयुष्यात जे स्वप्न आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण कसं करणार. आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. जर तुम्ही इच्छा पुरवलात, जर तुम्ही पूर्ण ताकदीने तर तुमच्या ध्येयाला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार तर ते ध्येय तुमचं नक्की पूर्ण होणार. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी चला आता कृती आराखडा बनवूया. आज आपण आपल्या 10 विभागांपैकी एका विभागावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. जसं की आपले जे 10 विभाग आहेत त्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी अशी आपण इच्छा करतो, ते 10 विभाग आहेत. पैसे व संपत्ती, व्यवसायात प्रगती, चांगले आरोग्य, नातेसंबंधात सुधारणा, कौटुंबिक सुखशांती, बहुतालचे वातावरण, व्यक्तिमत्व विकास, आरामदायी जीवनशैली, समाज सेवा, आध्यात्मिक प्रगती, या 10 एरियामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर आपल्याला कृती आराखडा ठरवणं खूप गरजेचं आहे. एखाद्या विभागाला आपण जर निवडला असेल तर त्यातील एका स्वप्नाला तुम्हाला लिहून घ्यायचंय. सर्वप्रथम आपल्याला जर 10 मजल्यावर जायचं असेल तर आपल्याला पहिले फर्स्ट फ्लोअरला जावं लागेल, पहिल्या मजल्यावर जावं लागेल. आणि पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला एक जिना चढावा लागेल. आणि तो जिना चढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पहिल्या पायरीवर पाऊल ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुमचं ध्येय जरी खूप मोठं असेल तरी त्या ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी एक पहिली पायरी असेल, एक फर्स्ट स्टेप असेल, ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की ही जर कृती केली तर मी माझ्या ध्येयापर्यंत एक पावलाने पुढे जाणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही आता जसे आहात तसे जर राहिलात तर तुम्ही तुमचं ध्येय कधीच पूर्ण करू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जो एक असा कम्फर्ट झोन आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जो एक असा चांगला काळ आहे ज्यामध्ये तुम्ही खूप आरामदायी जीवनशैली जगताय, तर त्या आरामदायी जीवनशैलीतून तुम्हाला बाहेर यायचंय. कारण तुमचं ध्येय हे तुमच्या आरामदायी जीवनशैलीपेक्षा खूप मोठं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे आतापर्यंत स्वप्न बघितलंय त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी पहिली पायरी, जी पहिली कृती आहे ती तुम्ही आता लिहून घेतली. आपल्या ध्येयाप्रती पोहोचणाऱ्या 3 सोप्या कृतींना तुम्हाला लिहायचंय. 3 सोप्या कृतींना तुम्हाला तुमच्या मनात आणायचंय आणि त्या 3 सोप्या कृती तुम्हाला एका आठवड्यात पूर्ण करायच्या. मित्रांनो, येस, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही कमिटमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळी कारणं देत राहाल. आणि त्या कारण देण्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवायला कोणीच मदत करणार नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं एक वाक्य खूप फेमस आहे. आणि त्या वाक्याचा जो अर्थ आहे की तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करायचंय, आम्ही फक्त तुम्हाला मदत करण्यासाठी इकडे आहोत. तुम्हाला तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची असेल, तुमच्या ध्येयांना पूर्ण करण्याच्या एका मार्गावर तुम्हाला चालायचं असेल तर तुम्हाला फक्त 3 कृतींची गरज आहे. आणि त्या 3 कृती तुम्हाला प्रत्येक आठवड्यात करायच्या. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ध्येयावर काम करायचंय. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या ध्येयावर काम कराल तेव्हा नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकाल. तुम्हाला सर्व प्रकारांमध्ये जर यश संपादन करायचं असेल तर प्रत्येक कृती तुम्ही अशीच कराल ज्याप्रमाणे तुम्ही आधी कृती करत होता. आणि जर तुम्ही आधी केलेली कृती परत कराल तर त्या कृतीचा जो निष्कर्ष आहे तो तसाच निघेल जो तुम्हाला आधी मिळत होता. त्यामुळे वेगवेगळ्या सदरामध्ये, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जे सक्सेस मिळवायचे, ज्या 10 कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करायची, त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही या 10 वेगवेगळ्या विषयांमध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या.
आणि ते मार्गदर्शन कसं मिळवायचं हे आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत. जर तुम्ही आतापर्यंत जे करत आलात तेच करत राहिलात तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला आतापर्यंत मिळत होत. जर तुम्हाला काहीतरी नवीन मिळवायचंय तर तुम्हाला कृती सुद्धा नवीन करावी लागेल आणि ती कृती अशी असेल ज्यांना आधी ते सर्व मिळालं आहे आणि त्यांनी ती कृती आधी केलेली आहे. त्यामुळे पुढील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे आपण आपल्या कौटुंबिक सुखशांतीसाठी प्रयत्न करू शकतो, कशा प्रकारे आपण आपल्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा करू शकतो, कशा प्रकारे आपण आपल्या आरामदायी जीवनशैलीला प्राप्त करू शकतो, कशा प्रकारे आपण आपल्या सहोदराचे वातावरण हे चांगले पोषक निर्माण करू शकतो, कशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यात आध्यात्मिक प्रगती करू शकतो, कशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये समाजसेवा करू शकतो. या सर्व गोष्टींना जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, या सर्व गोष्टींची कृती आराखडे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या आयुष्याचं ध्येय आपल्याला पूर्णत्वास न्यायचं असेल, आपल्या आयुष्याचं जे उद्दिष्ट आहे ते जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला 3 सोप्या कृती प्रत्येक आठवड्याला करणं गरजेचं आहे. मित्रांनो, यापुढे 16 आठवड्यामध्ये तुम्हाला त्याच्या 3 कृतींची एक यादी बनवायची आणि या यादीमध्ये काय असणार तर तुमचं जे ध्येय आहे आपण जे 10 आता प्रकार बघितले त्यावर समजती, नातेसंबंध सुधारणा, कौटुंबिक सुखशांती, सहोदराचे वातावरण, आपल्या आयुष्यामध्ये जे आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये वाढ, आध्यात्मिक प्रगती, समाजसेवा, मनोरंजनाची सर्व जी साधनं आहेत या सर्वांमध्ये आपलं एक स्वप्न असतं, आपलं उद्दिष्ट असतं. आपल्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी फक्त 3 कृती करणं तुम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो, फक्त 3 कृती तुम्हाला प्रत्येक आठवड्यात करायचे ज्यामुळे तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करू शकता. नवीन आयुष्याची सुरुवात करायची, तुम्हाला नवीन आयुष्य जगायचंय आणि नवीन आयुष्यामध्ये तुम्हाला जे ध्येय आहे ते पूर्णत्वास न्यायचंय. अशा प्रकारे 16 आठवड्यांमध्ये जर तुम्ही 3 कृती केल्या म्हणजेच तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती 48 कृती करणार आहात. आणि मित्रांनो, जर विचार करा तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी 48 स्टेप्स मध्ये 48 पायऱ्यांमध्ये जर तुमचं ध्येय तुम्ही विभागून घेतलं तर कोणतीही गोष्ट नाही जी तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करण्यापासून थांबवू शकते.
आपल्याला सर्वांगीण विकास करणं गरजेचं आहे. तुम्हाला आपल्यासाठी खूप काहीतरी केले, समाजाला आपण देणं लागतो, आपण समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आपण पहिले स्वतःच्या प्रगतीमध्ये, स्वतःच्या एका उद्दिष्टामध्ये आपण यश मिळवणं खूप गरजेचं आहे. जर आपण स्वतः प्रगती केली नाही तर आपण समाजासाठी काय करणार असा प्रश्न खूप लोक तुम्हाला विचारतील. आणि त्यासाठीच तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही कशा प्रकारे स्वतःच्या उद्दिष्टांना, स्वतःच्या ध्येयांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मार्गक्रमण आखाल. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की माणसाची सगळ्यात मोठी चूक कोणती, माणसाची सगळ्यात मोठी चूक कोणती. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगाल की आळशीपणा, कदाचित आपण कामं लेट करणं किंवा मोठं उद्दिष्ट न ठेवणं, हे जरी सर्व चुका असल्या तरी माणसाची सगळ्यात मोठी चूक कोणती हे मी तुम्हाला विचारतोय. आणि याचं उत्तर तुमच्याकडे नसणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की माणसाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे माहिती असलेली चूक परत परत करणे. माहिती असलेली चूक परत परत करणे, चूक न सुधारता त्या चुकीला परत 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 करणे ही माणसाची सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्हाला समजतंय की तुम्हाला तुमची प्रकृती उत्तम राखायची, तुम्हाला चांगला पैसा अडका कमवायचा, तुम्हाला तुमचे नातेसंबंध सुधारणा करायचे, तुम्हाला कौटुंबिक सुखशांती हवी आहे, तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या समाजासाठी तुम्हाला काहीतरी करायचंय, पण तरी सुद्धा तुम्ही त्या मार्गामध्ये असणाऱ्या चुका परत परत करताय. आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे. आणि हीच चूक तुम्ही सुधारली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील उद्दिष्ट, तुम्ही तुमच्या आयुष्यातील ध्येय नक्कीच पूर्ण करू शकता असा मला 100% विश्वास आहे. आणि मित्रांनो, हा विश्वास मला माझ्याबद्दल नाहीये तर तुमच्याबद्दल आहे. आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात कशा प्रकारे करायची हे आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे दुर्दैवी इच्छाशक्ती. आपली इच्छा असली पाहिजे की मला माझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचा आहे, मला माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन मिळवायचंय, मला माझ्या आयुष्यात जी परिस्थितीमध्ये मी जन्माला आलो, ज्या परिस्थितीमध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्या परिस्थितीमध्ये मी वाढलो, ती सर्व परिस्थिती मला बदलायची. आणि त्यासाठी मी परिस्थितीवर डिपेंड राहणार नाही, मी परिस्थितीवर अवलंबून राहणार नाही, मी माझी ध्येय ठरवणारच, मी माझ्या आयुष्यामध्ये जे मला मिळवायचंय ते मिळवून दाखवणारच. त्यासाठी जाणारच प्रत्येक कष्ट, प्रत्येक मेहनत मी घेणारच. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला जे मिळवायचंय ते मी मिळवणारच. आणि मित्रांनो, आत्मशक्ती आणि हीच इच्छाशक्ती मला तुमच्यामध्ये हवे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करायची आणि तुमच्या प्रगतीमुळे जर भारताशी काहीतरी चांगलं होणार आहे, जर तुमच्या प्रगतीमुळे समाजासाठी काहीतरी चांगलं होणार आहे, तर मला तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रेरणा द्यायला नक्कीच आवडेल. जर मला माझ्या नवीन आयुष्यामध्ये प्रगती करायची तर मी योग्य ज्ञान मिळवणारच, मी योग्य कृती करायला बनवणारच. आणि सगळ्यात महत्वाचं, जर मला माझे ध्येय पूर्ण करायचे असतील मी माझ्या कृती आराखड्यांवर काम करणारच. प्रत्येक यशस्वी माणूस तुमच्याकडे येणार नाही आणि प्रत्येक यशस्वी माणूस तुम्हाला येऊन मदत सुद्धा करणार नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही तुम्हाला तुमचं ध्येय मिळवून देण्यासाठी मदत करू. या व्हिडिओचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता, तुमची कुवत आहे ते ध्येय मिळवू शकता, तुमच्याकडे ती कपॅसिटी आहे. फक्त तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे आणि या 3 गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या प्रगतीमध्ये सहभागी होऊ. उद्देश पूर्ण करण्यासाठी, तुमच्या ध्येयांना यशस्वी उद्योजकतेमध्ये बदलण्यासाठी, उद्देशाला पूर्ण करण्यासाठी, तुमच्या ध्येयात व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे. आणि त्या म्हणजे योग्य ज्ञान, योग्य कृती आराखडा आणि त्या योग्य कृती आराखड्यानुसार केलेली तुमची कृती. आणि यासाठी आम्ही तुम्हाला फक्त 8 आठवडे मदत करणार आणि त्या 8 आठवड्यांमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान देणार आणि त्या ज्ञानाचा कशा प्रकारे तुमच्या कृती आराखड्यामध्ये तुम्ही वापर करायचा याबद्दल रेडीमेड म्हणजेच सहज सोप्या भाषेत उपलब्ध असलेली टेम्पलेट्स तुम्हाला दिली जातील. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, लहान मूल किती दिवस इतरांच्या भरोश्यावर राहते? विचार करा, लहान मुलाचं कार्य काय? चालणं, बोलणं, उठणं, स्वतःची कामं स्वतः करणं, यासाठी त्याला किती वेळ लागतो? 6 ते 8 महिने आणि 1 वर्ष. याच्या व्यतिरिक्त लहान मुलाला मोठ्या माणसांची किंवा इतर माणसांची जगण्यासाठी गरज पडत नाही. परंतु जर त्या लहान मुलाला त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, त्या लहान मुलाला त्याच्या आयुष्यात यश मिळवून द्यायचं असेल, तर त्याला गरजेचं आहे हँड होल्डिंग, त्याला गरजेचं आहे वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावर केलेले संस्कार, वेगवेगळ्या लोकांनी त्याला केलेली मदत. यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांचा एक कम्प्लीट कोर्स. मला तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा आपण नोकरीला लागलो
तुम्हाला प्रशिक्षण कधी देण्यात आलं? जेव्हा तुम्ही नोकरीवर नवीन होता, जेव्हा तुम्हाला तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची, त्यावेळी सुद्धा तुम्हाला नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नवीन आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला गरजेचे आहे फक्त 8 दिवस शिक्षण घेणं, प्रशिक्षण घेणं, आणि त्या 8 दिवसामध्ये नवीन आयुष्य कसं जगायचं, कशा प्रकारे एनर्जी युक्त राहायचं, कशा प्रकारे आपल्या यशाला गवस घेण्यासाठी सिद्ध व्हायचं, आणि यासाठी फक्त 8 दिवस हा व्हिडिओ कोर्स तुम्ही करा आणि तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवा. आयुष्यातील 8 विभागांवर आपल्याला अमूलाग्र बदल घडवायचे. आयुष्यातील 8 विभागांवर काम करून पूर्ण करण्यासाठी आपल्याला आयुष्य काहीतरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करायची गरज नाही, फक्त योग्य दिशेने मेहनत करणं गरजेचं आहे. आयुष्यात सर्वांगीण विकास करण्यासाठी जी आपण कार्यशाळा घेणार आहोत, त्या कार्यशाळेचे तुम्हाला काय फायदे होतील आणि कशा प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वांगीण प्रगती साध्य करू शकता, हे आज आपण बघणार आहोत. तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्हाला जे हवंय ते नेमकं तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्हाला ते आतापर्यंत का मिळालं नाही याचा तुम्हाला विचार करायचा. आयुष्यातलं अष्टपैलू ध्येय ठरवायचंय. आयुष्यातील ध्येयाला पूर्णत्वास नेण्याचा कृती आराखडा तयार करायचा आहे. आयुष्यातील ध्येयाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य कृतींची गरज आहे आणि त्या योग्य कृती कशा निवडायच्या हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. समाजाप्रती आपलं असलेलं उत्तरदायित्व आपल्याला ठरवायचंय. आपण घेतलेल्या निर्णयांचा, आपण केलेल्या कृतींचा कशा प्रकारे समाजावर परिणाम होतोय हे आपल्याला जाणून घ्यायचंय. आपल्या अष्टपैलू सर्वांगीण उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या ध्येयांना ठरवायचंय की कशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये ती ध्येय प्राप्त करू शकतो.